नमस्कार वर्षा, सिंपल रेसिपी मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। तर आज इथे माझी आई तुम्हाला बोंबील रस्सा बनवून दाखवणार आहे आणि हा बोंबील रस्सा भरपूर टेस्टी होतो। इथे मालवणी पद्धत वापरून बोंबील रस्सा बनवून दाखवलेला आहे। तर सर्वात प्रथम आपण इथे साहित्य पाहून घेऊया। इथे बोंबील कट करून घेतलेली आहे, दुसरीकडे सुकं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे। याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम बोंबील व्यवस्थित भाजून घ्यायची आणि त्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। बोंबील बारीक गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। भाजून झाल्यानंतर हे थंड झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता इथे बोंबील भाजून झालेले आहेत। आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। दुसरीकडे इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। ज्वारीच्या पीठाने बोंबील आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। ज्वारीचं पीठ टाकल्याने बोंबील छान धुतले जातात आणि त्याच्यामध्ये जे माती असते तीही व्यवस्थित निघून जाते। इथे आता स्वच्छ बोंबील धुवून झालेले आहेत। दुसरीकडे इथे टोमॅटो घेतलेले आहे एक मोठा कट करून, एक कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, इथे खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि एक मोठा कांदा त्याचीही पेस्ट करून घेतलेली आहे। आता इथे कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। आता इथे अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट इथे 2 टेबलस्पून घेतलेली आहे। अद्रक लसूण व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये हळद घालून घेणार आहोत। आता नंतर यामध्ये बारीक कापलेला कांदा तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथे एक कांद्याची पेस्टही करून घेतलेली आहे आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याला कलर चेंज झालेला आहे। आता यानंतर सुकं खोबरं 1 ते 2 टेबलस्पून त्याचं वाटण घेतलेलं आहे। आता त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता सर्व व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे। मीठ घेतल्याने कांदा लवकर परतला जातो। इथे एक कांद्याची जी पेस्ट केली होती तीही यामध्ये घालून घ्यायची आहे। आता सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता नंतर यामध्ये सुखे मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये मालवणी मसाला 2 टेबलस्पून, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे। इथे एक मोठा कापलेला टोमॅटोही घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटोची आपल्याला व्यवस्थित ग्रेव्ही करून घ्यायची आहे। इथे आता झाकण ठेवून ठेवलेलं आहे। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजत आहे, त्यावरती थोडंसं पाणी ठेवून पाणी गरम झाल्यानंतर ते ह्या पेस्टमध्ये टाकून घ्यायचं आहे। असे केल्याने बोंबीलला तरीही छान येते। आणि बोंबीलची ग्रेव्हीही खूप छान होते। परत आता 2 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित मसाला हा फ्राय झालेला आहे। अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटोचं वाटण व्यवस्थित इथे परतलं गेलेलं आहे। आता
आता यामध्ये धुवून घेतलेले जे बोंबील होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत। बोंबील 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर यामध्ये परत मीठ टाकून घेतलेलं आहे। सुरुवातीला कांदा परतण्यासाठी मीठ टाकलं होतं, आता जेवढं लागेल तेवढं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। परत झाकणावरती पाणी घेऊन पाणी गरम झाल्यानंतर ते या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे। जेवढा बोंबीलला रसा लागेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता। तर यामध्ये 2 पीसेस कोकमही टाकलेलं आहे। बोंबीलमध्ये कोकम टाकल्याने बोंबीलला आंबटसर असा अशी चव येते। आता ही भाजी 2 ते 3 मिनिटासाठी वाफेवरती शिजून द्यायची आहे। अशा पद्धतीने भाजीला उकळीही छान आलेली आहे आणि बोंबीलला तरीही आलेली आहे। आणि वरून नंतर यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपला इथे बोंबील रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अशा पद्धतीने बोंबील रस्सा इथे तयार झालेला आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।